अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना का संवाद मेलावा पूरे महाराष्ट्र भर में हो रहा है, जिसको लेकर औरंगाबाद में भी इनका संवाद मेलावा हुआ है। और आज 13 फरवरी 2024 को अहमदनगर यहां पर संवाद मेलावा आयोजन किया गया था। संवाद मेलावे में जिस तरह से यहां पर उद्धव बाला साहब ठाकरे और खासदार संजय राउत इन्होंने अपने ख्यालात का इजहार किया है, आइए जानते हैं इस वक्त किस तरह से इन्होंने अपने ख्यालात का इजहार किया है। उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना की इस बार जो निशानी है, उद्धव बाला साहब ठाकरे के शिवसेना की निशानी हाथ में मशाल है और उसी के चलते ये पूरे महाराष्ट्र भर में संवाद मेलावा इनका लिया जा रहा है। संवाद मेलावा किस तरह से लिया जा रहा है, उद्धव बाला साहब ठाकरे और खासदार संजय राउत इन्होंने किस तरह की इस वक्त प्रतिक्रिया दी है, किस तरह से इन्होंने अपने ख्यालात का इजहार किया है, आइए जानते हैं खुद इन्हीं की जबानी की हकीकत में उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना महाराष्ट्र में अपना कर्तव्य बताएगी या नहीं बताएगी, या महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इनकी शिवसेना अपना कर्तव्य बताएगी, ये उद्धव बाला साहब ठाकरे इन्हीं से जानते हैं। और इनके खासदार संजय राउत इन्होंने अपनी प्रतिक्रिया में किस तरह से बात कही है और उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना किस तरह से पूरे महाराष्ट्र भर में काम करने वाली है। और उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना परभणी जिला तो उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना का बाले किला माना जाता है, लेकिन आने वाले वक्त में उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना यहाँ अपना कर्तव्य बताएगी, कमाल बताएगी, या महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इनकी शिवसेना यहाँ पर वर्चस्व बताएगी। इसके अलावा भारतीय जनता पार्टी जो वातावरण को गर्म करती हुई नजर आ रही है, परभणी शहर वैसे तो शांत शहर है, लेकिन परभणी जिला जिस तरह से शांत है और यहाँ पर भारतीय जनता पार्टी के खास तौर से आनंद भरोसे ये आग में तेल डालने का काम कर रहे हैं, यहाँ दो समाजों में तेल निर्माण करने का काम कर रहे हैं, उसी के चलते आइए जानते हैं इस वक्त अहमदनगर में संवाद मेलावे में उद्धव बाला साहब ठाकरे इन्होंने और खासदार संजय राउत इन्होंने किस तरह की प्रतिक्रिया दी है, आइए जानते हैं। महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री कांग्रेस के अशोक कौजी चौहान ये भारतीय जनता पार्टी के रास्ते पर है और इन्होंने पूरी तरह से भारतीय राष्ट्रीय कांग्रेस को छोड़ दिया है और अपने पद का और आमदारकी का भी इन्होंने राजीनामा दिया है। ये भी यहाँ पर जिस तरह से भारतीय जनता पार्टी से खासदार बनने के चांसेस है, ऐसा भी कयास लगाया जा रहा है। उसी के चलते अशोक चौहान जैसे इनके साथ में और सात आमदार भी यहां से जाने वाले हैं भारतीय जनता पार्टी को ज्वाइन करने के लिए। आइए जानते हैं इस वक्त किस तरह की प्रतिक्रिया तमाम नेताओं ने दी है, अपने ख्यालात का इन्होंने अहमदनगर में किस तरह से इजहार किया है, आइए जानते हैं। कारखान्यावर अवलंबून असलेले उद्योग धंदे बंद करण्याचा सरकार प्रयत्न करतो आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याचं नाही, हे सरकार कष्ट करायचं नाही, हे ते मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं सरकार आहे। कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केली सरकारने मागच्या बजेटमध्ये, कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करून ज्या पद्धतीनं उद्योजकांना ज्या पद्धतीनं फायदा मोठ्या मोठ्या उद्योगपतींना मिळाला, जर तो फायदा या हिंदुस्थानला शेतकऱ्याला दिला असता तर तीनदा कर्जमाफी होऊ शकली असती अशा प्रकारची स्थिती, परंतु शेतकऱ्यांशी या सरकारला देणं घेणं नाही। आज दिल्लीच्या सीमेवर सुद्धा शेतकरी जाऊन थांबलेले आहे, या महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा अस्वस्थ आहे आणि म्हणून हा अस्वस्थता येणार का या भारतीय जनता पार्टीला धडा शिकवून आपण व्यक्त केल्याशिवाय राहू नये अशा प्रकारचं आव्हान करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर प्रत्येक प्रश्नाला भिडण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये असं आक्रमक व्यक्तिमत्व माननीय संजयजी राऊत साहेब यांना मी विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। या सोनई गावात जनसंवाद यात्रेसाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, या भागाचे विकासपुरुष भाग्यविधाते शंकररावजी गडाख, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे मान्यवर नेते पदाधिकारी आणि या सभागृहात जमलेले सर्व शिवसैनिक
फार उद्धव साहेबांचं स्वागत आपण ज्या पद्धतीने मगाशी सोने गावात केलं मला गंमत वाटली. स्वागत एवढं प्रचंड होतं साहेब. आपण गाडीच्या बाहेर उतरलात लोकांना अभिवादन करण्यासाठी, गाडी पुढे जात नव्हती. मला असं वाटलं की क्षणभर हे गाडीतनं उतरवून आपल्याला खांद्यावर घेऊन इकडे येतात की काय डोक्यावर. पण लक्षात घ्या, आपण बरोबर करताय. महाराष्ट्रानं जे नेतृत्व डोक्यावर घेतलेलं आहे ते उद्धव ठाकरे साहेबांचं. बाकी सगळे गेले एकच. मग अशी मी इथे एक पोस्टर बघितलंय, दाखव. ते 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 उद्धवजी बघा उभा रा. ये जोडी कैसी है राम लक्ष्मण जैसी है. ये जोडी कैसी है राम लक्ष्मण जैसी है. या महाराष्ट्रामध्ये शंकरराव गडाकरांसारखे असंख्य लक्ष्मण उद्धव साहेबांना भेटलेले आहेत. आणि म्हणून या महाराष्ट्रात शिवसेना आज मजबूतीनं उभी आहे. राम लक्ष्मण भरत सगळं रामायण आपल्याकडे आहे. हे रामायण आपण जिंकणार आहोत त्या महाराष्ट्रातलं. त्याचं कारण असं आहे, आपण सगळे येथे हनुमान आहात, बजरंग बली. या भूमीवरचा पहिला शिवसैनिक कोण असेल तर तो हनुमान बजरंग बली, लक्षात ठेवा. आपण प्राण जाय पर वचन न जाय लढू आम्ही. शंकरराव गडाख मगाशी आपल्या भाषणात आपण उल्लेख केला की आपण अपक्ष म्हणून निवडून आलात आणि शिवसेनेला पाठिंबा दिलात. आणि आजही आपण माननीय उद्धवजींबरोबर शिवसेनेबरोबर एका निष्ठेनं ठामपणे उभे आहात. आम्हाला गर्व आहे, कारण जे शिवसेनेच्या तिकिटावर वर्षानुवर्ष निवडून आले ते आम्हाला सोडून गेले, त्यांनी गद्दारी केली. आणि हा आमचा शंकर, हा आमचा शंकर लक्ष्मणाच्या नात्यानं उद्धवजींच्या बरोबर ठामपणे उभा आहे. त्याच्यामुळे आम्हाला चिंता नाही. काल अजूनही कोणीतरी अशोकराव चव्हाण गेले. कुठे गेले? का गेले? ईडी. पण जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा ईडी लावू, लक्षात घ्या. ईडी काय थांबणार नाही. हे अशोक चव्हाण चांगला माणूस, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. त्याचे वडील केंद्रामध्ये गृहमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, हे राज्याचे मुख्यमंत्री. अरे तुमच्या पक्षाने तुम्हाला काय दिलं नाही. पण जेव्हा पक्ष संकटात असताना जे पळून जातात त्या पळपुट्यांना महाराष्ट्र मानत नाही, माफ करत नाही. आणि गंमत वाटते मला भारतीय जनता पक्षाची, अशोक चव्हाण यांच्यावरती या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा आरोप कोणी केला असेल तर तो नरेंद्र मोदींनी केला. आदर्श घोटाळा, आदर्श घोटाळा. तुम्हाला माहिती आहे का आदर्श घोटाळा? कारगिल युद्धातील शहीदांसाठी जे हुतात्मे झाले कारगिलच्या युद्धात, त्यांच्या विधवांसाठी, त्यांच्या मुलांसाठी घरं मिळावीत म्हणून मुंबईमध्ये एक भूखंड होता आणि त्याच्यामध्ये 4-5 माळ्याची इमारत बांधायची आणि कारगिलमधल्या शहीद झालेल्या त्या कुटुंबियांना घर द्यायची अशी ती योजना होती. अशोकराव चव्हाण यांच्या प्रेरणेनं तिकडे 32 माळ्याची बिल्डिंग उभी राहिली. 4 माळ्याची नाही, 32 माळ्याची. आणि त्यातलं एकही घर शहीदांना मिळालं नाही. हा सगळ्यात मोठा शहीद घोटाळा.
संविधानचा अपमान करणारा घोटाळा हे नरेंद्र मोदी सांगत होते वारंवार, देवेंद्र फडणवीस सांगत होते वारंवार की अशोक चव्हाणांनी किती मोठा घोटाळा केलाय, शहीदांचा अपमान केला. आज तेच अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आपण घेतलेले आहेत. वॉशिंग मशीन यापेक्षा शहीदांचा अपमान दुसरा कोणता असेल का? अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गोष्टी घडत आहेत. अजित पवार 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा हे नरेंद्र मोदी सांगतायत. 70,000 मित्रो, 70,000 करोड. आणि 24 तासात अजित पवार वॉशिंग मशीन मध्ये. हे तुमचे एकनाथ मिंधे आता घोषणा बदला, 50 खोके शिंदे को ठोके. तेव्हा आपल्याला एकच करायचं आहे, भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणार, महाराष्ट्र बदनाम करणार हे सरकार आपल्याला उलथवून टाकायचं आहे. आणि या राज्यामध्ये आपल्याला रामराज्य आणायचं आहे. रामराज्य म्हणजे मोदी सांगतो ते रामराज्य नाही, ते रावण राज्य आहे, ते गुंडांचं राज्य आहे, ते चोरांचं राज्य आहे. आपण शेतकरी आहात, आपण कष्टकरी आहात, आपण कष्ट करता, आपण मेहनत करता, पण आपली अवस्था काय मला माहिती आहे, उद्योगजनाला माहिती आहे. आज दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी पंजाबमधून हरियाणामधून त्यांच्या लहान लहान मागण्यांसाठी, हमीभावासाठी, शेतीला भाव मिळावा यासाठी कूच करत आहेत. पण दिल्लीच्या सीमेवर सैन्य उभं केलं आहे, बंदुका घेऊन रणगाडे उभे केले आहेत त्यांना, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर खिळे मारलेले आहेत, रस्त्यावरती भिंत उभी केलेली आहे शेतकऱ्यांना दिल्लीत येता येऊ नये म्हणून. आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करता. हा एवढा बंदोबस्त चीनच्या सीमेवर केला असता तर लडाखमध्ये चीनचं सैन्य आज घुसलं नसतं आणि आपली 1,000 एकर जमीन चीनने गिळली नसती. पण ज्या बंदुका तुम्ही शेतकऱ्यांवर रोखताय, अरुणाचलमध्ये चीनचं सैन्य घुसलेलं आहे, तिथे यांच्या बंदुकाचा चालत नाहीत, पण शेतकऱ्यांवर बंदुका चालत आहेत. इतकं दळभद्र सरकार या महाराष्ट्रात आणि देशात आलेलं आहे. आणि आता काय तर म्हणे 400 पार, अरे 200 पार करून दाखवा. यापुढे या महाराष्ट्रातलं आणि दिल्लीतलं सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय आणि नेतृत्वाशिवाय येऊ शकत नाही अशा प्रकारचं वातावरण आहे राज्यामध्ये. आपण सगळे म्हणतो माननीय उद्योजकांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलंच पाहिजे, पण खरं म्हणजे हा देश त्यांना साथ घालतोय की आपण दिल्लीत येऊन देशाचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे. आपण त्यासाठी या महाराष्ट्रातून जनता त्या कामात मागे राहणार नाही. ज्या पद्धतीनं आपण उद्धव साहेबांचं स्वागत केलं ही एक सुरुवात आहे या जिल्ह्यातली, या भागातली. आणि हा उत्साह प्रवाह असाच चालू राहील इतकंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचं एक सोज्वळ मुख्यमंत्री, शेतकऱ्यांच्या हिताचे संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे असे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील. मी माननीय साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावा आणि शिवसैनिकांशी संवाद साधावा. अरे शिवसेना प्रमुख एकच. गोष्ट
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, काय तुमचं वर्णन करू? सोनई मधल्या सोन्यासारख्या माझ्या मर्द मावळ्यानो, मी राज्यभर फिरतोय आणि खरंच मी भारावून गेलोय, कारण शंकरराव तुम्ही वर्णन केलं, आपला पक्ष त्यांनी चोरला, धनुष्यबाण चोरलं, सगळं चोरलं. त्यांना असं वाटलं उद्धव ठाकरे एकटा आता काय करू शकणार नाही आणि माझ्या हातात तर आज काहीच नाही आहे. म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या सभेला अशी गर्दी मी समजू शकतो, पण ज्याच्याकडे आणि पक्ष ठेवला नाही, चिन्ह ठेवलं नाही, माझ्या हातात काही नाही, आत्ता मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, तरी देखील तुम्ही माझ्यावरती एवढं प्रेम करताय, मी तुमच्यासमोर खरंच नतमस्तक आहे. हा, काही देऊ शकत नाही, पण एकच गोष्ट देऊ शकतो, तो म्हणजे विश्वास, जो त्यांच्याकडे नाही आहे. आणि शंकरराव, तुमचं मला जाहीर कौतुक करायचं आहे, कारण राजकारणामध्ये सगळे इथून तिथे तिथून तिथे जातात. आता शंकररावांची किंवा गडाख कुटुंबियांची तशी शिवसेना म्हणून आधी काय आपली जवळीक नव्हती. 2019 अपक्ष लढले, काय त्यांनी विचार केला, सोबत आले आणि मीही त्यांच्यावरती विश्वास टाकून त्यांना मंत्रीपद दिलं. जर गद्दारांनी सरकार पाडलं नसतं तर आज सुद्धा शंकरराव मंत्री असतेच. विशेष म्हणजे आज जर ते तिकडे गेले असते तरी सुद्धा मंत्री असते. पण तुम्ही जे एक धाडस दाखवलं याला म्हणतात निष्ठा. मला काय मिळो अथवा न मिळो, पण मी मला ज्यांनी निवडून दिलं त्यांना दगा देणार नाही, हा जो एक विश्वास आहे, म्हणून तुमच्या घराण्याला, अगदी यशवंतरावांना, तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना जनता का वेड्यासारखं प्रेम करते. तर एकदा शब्द दिला की दिला, मागे हटणार नाही, अजिबात हटणार नाही. साहजिकच आहे, काल जी बातमी आली आणि आता बहुतेक प्रवेश चालला असेल, काल अशोकराव गेले, परवापर्यंत आपल्याशी नीट बोलत होते, जागा वाटपाशी चर्चा करत होते, असे अचानक जातील असं वाटलं नव्हतं. अरे तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का रे? आता मला सांगा, कोणतरी माझ्या बरोबर जागा वाटपाची चर्चा करतोय, तुम्हाला किती जागा, आम्हाला किती जागा, आणि उद्या उठून बघतो, अरे अचानक ज्यांच्या विरुद्ध लढायचे त्याच पक्षात गेले. मग अचानक गेले म्हणजे हा त्याचा अर्थ आहे. आणि संजय, तुम्ही ती क्लिप नाही ऐकवलीत, पंतप्रधान काय बोललेत त्यांच्याबद्दल, देवेंद्र फडणवीस काय त्यांच्याबद्दल बोललेत, मोदीजीने तर म्हणजे आज आणखीन एक क्लिप आली की त्याच्यात त्यांनीच सांगितलं, आम्ही नव्हते आरोप केले गे अशोकरावांवरती, माझे तर सहकारी होते, शंकरराव आपल्या सोबत ते मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून त्यांना आपण मान दिला होता. पण त्यांच्यावरती आरोप करणारे स्वतः नरेंद्र मोदी, देशाचे पंतप्रधान, आणि अगदी गेल्या आठवड्यामध्ये जो काही त्या सीतारामनबाईंनी अर्थसंकल्प मांडला, मग श्वेतपत्रिका काढली, त्याच्यामध्ये सुद्धा आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे. एक बरं झालं की या निमित्ताने आम्ही सगळेजण विसरलो होतो, त्या घोटाळ्याची आठवण अशोकराव भाजपात गेल्यामुळे पुन्हा झाली. आणि स्वतः मोदीजी म्हणालेत की शहीद कुटुंबियांचा अपमान कोणी केला, मग त्यांचं एका क्लिपमध्ये नाव घेतलंय अशोक चव्हाणांचं. मग देवेंद्र फडणवीसांची एक क्लिप आहे की हे लीडर नाहीत, हे डीलर आहेत. पण एकूणच काय झालेलं आहे की दोघही घाबरलेत, भारतीय जनता पक्ष पण घाबरलाय, कारण बोलून बसलात ना 400 पार. संजय तुम्ही 200 म्हणजे खूप. बोलला तो, मी म्हणतो 40 पार पण नाही होणार. एकमेकावरती काय आरोप केले होते,
यांची परिस्थिती अशी आहे, असं केलं तर कसं होईल, मी असं नाही करू शकत, मी अमुक एक गोष्ट बोललो होतो आणि त्याच्या विरुद्ध मी कसा वागू शकतो, लोक काय म्हणतील, नाही यांना आबरूच नाही आहे, तर घाबरताय, घाबरू कशाला. म्हणजे अशोकरावांना सुद्धा आता पर्याय सापडला, इतके दिवस त्यांना कळलंच नव्हतं. आणि अजूनही माझं मत आहे की जे जे असे घाबरट लोक असतील त्यांनी त्या घाबरू पक्षामध्ये जावं, भेकड पक्षामध्ये जावं. मला एका गोष्टीची लाज एवढ्यासाठी वाटते की अवकाळीचा तडाखा बसलेला आहे, परत विदर्भात बसलाय, मराठवाड्यात सुद्धा त्या बाजूला बसलाय, नांदेड वगैरे परिसरात. मला वाटतं विदर्भात वर्धा वगैरे तिकडे त्या बाजूला तर गारपीट झालेली आहे, बरोबर ना. मग कोणी कोणाकडे जायचं? आज अशोक चव्हाणांनी भाजपात जाण्यापेक्षा शेतकऱ्यांवरच्या बांधावरती जायची गरज होती, शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं त्यांनी. ठीक आहे, तुमचं जे काय आहे राज्यसभेचं वगैरे स्वप्न हे तुमचं तुमच्या पुरतं ठीक आहे, पण ज्या शेतकऱ्यांनी तुमच्यावरती एक विश्वास ठेवला, आज एवढी सगळी लोक जमलेत, किती शेतकरी आहेत, सगळे आहेत ना. आता मला तुम्ही सांगा, मी उघड उघड बोलतो, अगदी जाहीर सभेत, मी मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला पहिला मी मुख्यमंत्री असेन की निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची मी कर्जमुक्ती केली होती. मिळाली होती की नव्हती 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती पिकाची? ज्या काही संकट जी काही तुम्ही तुमच्या कुटुंबियांची किंवा तुमच्या घरा सगळी जी काही रक्षा बघताय, सुरक्षा बघताय, स्वतःच्या भवितव्याचा विचार करताय. अरे आज माझ्या राज्यामध्ये, मराठवाड्यात असेल सगळ्यात, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. मग राज्यकर्ते काय म्हणतात? चौकशी, त्वरित चौकशी. आता सुद्धा संकट आलं, सगळे पंचायत, हा हे सगळे पंच जे आहेत महाराष्ट्रातली गोरगरीब जनता, ही तुमच्या या नालायक कारभाराचा पंचनामा एकदा निवडणुकीत करणार आहे. पंचनाम्याच्या वागून पंचनाम्याची नाटकं होत आहेत, थेरो होत आहेत, थोतांड होत आहेत. खरंच किती मदत मिळाली तुम्हाला. बरं, आणखीन या सरकारने एक नवीन योजना काढली होती, 1 रुपयामध्ये पीकचे अर्ज भरले आणि किती रुपयाच्या तुम्हाला भरपाई मिळाली? काहीच नाहीये. पण त्याच्या मागचा तुम्हाला घोटाळा कळला काय? तुम्हाला बरं वाटलं की 1 रुपयामध्ये मला पीक विम्याची योजना मिळते, मी 1 रुपया भरणार. पण तुमच्या हिश्श्याचा जो वाटा होता, जो तुम्ही भरायचा होता, मला त्याच्याबद्दल समाधान आहे की तो राज्य सरकारने भरला. पण तो भरलेला हिस्सा हा यांच्या मित्रांच्या इन्शुरन्स कंपनीत त्यांच्या खिशामध्ये गेलाय आणि माझ्या शेतकऱ्याच्या हातात काय पडलं? मग एवढे सगळे घोटाळे करतात, जिथे जाऊ तिकडे खाऊ, सगळीकडे जिथे जातात तिकडे खातात. पण संपूर्ण राज्यामध्ये जी शेतकऱ्याची दयना झालेली आहेत, विभागवार पीक आहेत, कुठे ऊसाचं पीक आहे, कुठे कापसाचं आहे, कुठे सोयाबीन आहे, कुठे तुरडाळ असेल, पंतप्रधान आहात की गुजरातचे पंतप्रधान आहात? तुम्ही माझ्या महाराष्ट्रामध्ये देत तर काहीच नाहीत, पण महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग धंदे तुम्ही तुमच्या गुजरातमध्ये पळवून नेत आहात.
महाराष्ट्रामध्ये जे होते ते उद्योग धंदे हे गुजरातमध्ये घेऊन जात आहेत. मला गुजरातबद्दल अजिबात असूया नाहीये, गुजराती समाजाबद्दल पण नाहीये, पण गुजराती समाजाने सुद्धा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे की अनेक पिढ्यांपूर्वी तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये आला, उद्योग करताय, धंदे करताय, व्यवसाय करताय, रोजीरोटीसाठी इकडे आलात, तुम्ही आम्ही सगळे एकत्र येऊन गेलो, जसं दूध आणि साखर एकमेकामध्ये मिसळून जातं तसं गुजराती आहेत, आनंदाचा क्षण आहे. पण नाही, आरएसएसची बैठक आहे, मी आरएसएसच्या बैठकीला जाणार. ये न्यूज कवर की हमारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठाण, दी फॅक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुजर, परभणी टुडे के कार्यकारी संपादक सय्यद आयान, परभणी आज तक के मराठवाडा ब्युरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल के मराठवाडा ब्युरो चीफ फिरोज खान पठाण, परभणी आज तक के जिला प्रतिनिधी सय्यद मोबिन सय्यद इस्माईल, परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधी शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल के परभणी जिला प्रतिनिधी शमीम खान पठान, इन्होंने मिलकर. मैं हूं सय्यद अखिल, आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक. आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं, उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें. आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सअप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं. मुझे दीजिए इजाज़त, जय हिंद.